नमस्कार, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी, जी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि फक्त वासाने भूक नसणारे व्यक्ती देखील जेवायला बसतील एवढी ही सुपर टेस्टी मजेदार भाजी आज आपण बनवणार आहोत. हा माझा आजचा बेत बघून तुमच्या नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल. मस्त अशी चमचमीत शेवग्याची भाजी, शेवग्याचा सूप, बाजरीची भाकरी, भात, वा मस्तच बेत होणार आहे. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्या अगोदर सर्वांना एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. मी आजारी असल्यामुळे आवाज थोडासा खराब होतोय, तर प्लीज तुम्ही समजून घेताल. आता चार व्यक्तींच्या भाजीकरिता मी या ठिकाणी 1/2 किलो शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. तर या शेंगा घेताना बघा, या पद्धतीच्या घ्यायच्या, म्हणजे जास्त बारीकही नसाव्यात आणि जास्त जाडही नसाव्यात. कारण जास्त जाड घेतल्या तर त्या निब्बर असतात, चवीला थोड्याशा कडसर लागतात आणि एकदमच बारीक घेतल्या तर त्या कोवळ्या असतात, त्यांच्यामध्ये हवा तसा गर निघत नाही. आता या शेंगा मी पहिले स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर या पद्धतीने कट करून घेते. म्हणजे काय होतं, याच्या या ज्या शिरा असतात ना कडक, त्या थोड्याशा निघतात. शेंग एका साईडने थोडीशी कट करायची आणि नंतर अशा पद्धतीने ओढायची, म्हणजे हिची थोडीशी जाड जी शिर असते ना ती निघते. पण हिच्या जास्तही साल काढायची नाही आहे, कारण सालीमध्ये देखील तेवढेच गुणधर्म असतात, त्यामुळे जास्तही साल काढू नका. आणि आणखी एक टिप्स म्हणजे, जास्त जर साल काढली ना तर शेवग्याच्या शेंगा शिजतानीच त्यांचा गाळ होतो आणि त्या खातानी व्यवस्थित खाता येत नाही, त्यामुळे साल जास्तही काढू नका. सर्व शेंगा मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेल्या आहेत. आता आपण पुढील कृती करूयात. त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे, त्यामध्ये टाकते 1/2 टेबलस्पून तेल. तेल गरम झालं की यामध्ये टाकायचे जिरे. जिरे छान असे फुलले गेले की लगेचच यामध्ये टाकूयात आलं आणि लसूण यांची पेस्ट. तर साधारणतः 1/2 चमचा वापरली आहे. यामुळे शेवग्याच्या सुपाला टेस्ट अगदी छान येते. आता यामध्ये संपूर्ण कट करून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकूयात. आता या आपल्याला फक्त 1 ते 1.5 सेकंदाकरिता या तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत. जास्तही परतू नका, नाहीतर मग शेंगा शिजायला त्रास देतील. तर बघा, शेवगा व्यवस्थित परतवून झालाय. आता यामध्ये टाकूयात पाणी, कारण ह्या शेवगा शेंगा शिजायला पाणी तर लागणारच आहे. त्याचसोबत आपल्याला सूपही थोडंसं हवंय, त्यामुळे पाणी थोडंसं एक्स्ट्राच वापरा. आणि यातीलच काही सूप आपण भाजीला देखील वापरणार आहोत. आता चवीनुसार मीठही टाकायचंय आणि थोडीशी हळदही टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि कमी गॅसवर यावर झाकण ठेवून या शेंगा शिजवून घेऊयात. लक्षात असू द्यात, या शेंगा फक्त आपल्याला 70 ते 80% शिजवायच्या आहेत. शेंगा शिजतायत तोवर आपण वाटणाची तयारी करूयात. त्याकरिता एक लोखंडी तवा गॅसवर ठेवलाय. आता त्यावर आपण हा कांदा भाजून घेणार आहोत. तर साधारणतः 2 मोठे कांदे मी या पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. आता कांदा परतण्यासाठी थोडंसं तेल टाकूयात. तेल टाकल्यामुळे कांदा तव्याला चिकटणार नाही, कारण हा आपल्याला एकदम छान असा डार्क रंगावर परतवून घ्यायचा आहे. जर कमी परतला तर भाजी थोडीशी गोडगोड लागते, त्यामुळे आपली भाजी छान अशी झणझणीत व्हावी याकरिता कांदा मस्त असा खमंग डार्क रंगावर परतून घेणार आहे. तर थोडासा जाडसर कांदा वाटला तर या पद्धतीने मध्ये आधी तो कट करायचा आणि परतवून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने हा कांदा मी एकदम छान असा डार्क रंगावर परतवून घेतला आहे. यामुळे भाजीला रंग देखील सुरेख येतो आणि चवही मस्तच येते. आता हा एका ताटामध्ये काढून घेऊयात. पुन्हा एकदा सेम तव्यावर थोडंसं तेल टाकायचे. आता भाजणार आहोत खोबऱ्याचे काप. त्याकरिता मी 1/2 वाटी खोबरं या पद्धतीने लांब लांब आणि पातळ पातळ आकारामध्ये कट करून घेतलंय. खोबरं भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा, कारण हे फार पटकन तळलं जातं. बघा, एकदम छान अशा बदामी रंगावर आपलं खोबरं परतून झालेलं आहे. आता हे देखील एका ताटामध्ये काढून घ्यायचंय. अजूनही तव्यावर थोडंसं तेल शिल्लक आहे, यामध्येच परतून घेऊयात 1 इंच आल्याचे काप, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 चमचा पांढरे तीळ आणि सोबतच 1/2 चमचा खसखस. खसखस जर तुमच्याकडे नसेल, नाही वापरली तरी देखील चालणार आहे. पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित एकदम कमी गॅसवर खमंग परतवून घेऊयात. साधारणतः 1/2 मिनिटातच हे सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे. हे देखील एका ताटामध्ये काढून घेते. आता सर्वात शेवटी परतून घेणार आहोत थोडीशी
कोथिंबीर, तर यामध्ये मी जास्त तर कोथिंबीरीच्या जाडसर काड्या घेतलेल्या आहेत, कारण या तर काय आपण भाजीमध्ये वापरत नाही, तर यामुळे भाजीला टेस्ट छान येते। आणि कोथिंबीर सर्वात शेवटी परतल्यामुळे तव्यावर जे काही एक्स्ट्राचं तेल शिल्लक असलं तर ते देखील आपलं निघतं, त्यामुळे व्यवस्थित अशी कोथिंबीर सर्वात शेवटी परतून घ्यायची। कोथिंबीर छान अशी परतली गेली आहे, ही देखील एका ताटामध्ये काढून घेते। आता आपलं संपूर्ण साहित्य छान असं थंड झालेलं आहे, हे आपण लगेचच मिक्सरला बारीक दळून घेणार आहोत। त्याकरिता मी या ठिकाणी एक मिक्सरचं भांडं घेतलंय। यामध्ये सर्वांत अगोदर फक्त खोबऱ्याचे काप, आलं आणि लसूण, त्यासोबत थोडेसे तीळ आणि खसखस मिक्सरला फिरवून घेऊयात। तर बघा, हे मी या पद्धतीने मिक्सरला दळून घेतलंय, यामुळे खोबरं छान असं पटकन दळलं जातं। आता यामध्ये टाकूयात कोथिंबीर आणि कांदा। खोबरं हे अगोदरच दळून घ्या, यामुळे आपला मसाला पटकन दळला जातो, जास्त काही वेळ लागत नाही। आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकूयात, पाणी जशी तुम्हाला गरज वाटेल तसं वापरू शकता। तर बघा, या ठिकाणी माझं या स्वरूपाचं वाटण तयार झालेलं आहे। हे वाटण तुम्ही बनवून फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस देखील स्टोअर करू शकता, अगदी मस्त राहतं। हे वाटण वापरून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य आणि फळभाज्या बनवू शकता। एवढ्या वेळात आपल्या शेवग्याचे शेंगा देखील शिजलेल्या आहेत। आता गॅस बंद करते आणि हे एका भांड्यामध्ये काढून घेते। तर बघा, या पद्धतीचा आपला सूप देखील तयार झालेला आहे। शेंग देखील व्यवस्थित शिजलेली आहे। बघा, मी तुम्हाला दाबून दाखवते। बघा, अगदी छान अशी 70 ते 80% शेंग व्यवस्थित शिजलेली आहे। आता मी पुन्हा एकदा सेम कढाई गॅसवर ठेवली आहे, यामध्ये टाकते 2 टेबलस्पून तेल। तेल या ठिकाणी थोडंसं कमी जास्त तुम्ही वापरू शकता। तेल गरम झालं की लगेचच आपण तयार करून घेतलेलं यामध्ये वाटण टाकूयात। तर वाटण दळत असताना मी पाणी थोडंसं कमीच वापरलंय, यामुळे आपलं हे वाटण परतण्याकरिताचा वेळ कमी लागतो। ते व्यवस्थित आणि छान पद्धतीने कमी वेळातच परतलं जातं। तर आता या वाटणाला जोवर छान असं तेल सुटत नाही ना, तोपर्यंत हे परतवून घ्यायचं आहे। यावेळेला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा, नाहीतर मग आपलं हे वाटण कढईच्या बुडाला चिकटू शकतं। त्यामुळे हे मी सतत हलवत छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेते। बघा, वाटणाचा कलर चेंज झालाय, थोडासा डार्क कलर आलाय, तेल देखील छान असं सुटलंय, कढई देखील या वाटणाला सेपरेट सोडतीये, यावरूनच लक्षात येते हे व्यवस्थित परतलं गेलंय। आता यामध्ये काही सुके मसाले टाकूयात, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा काळा मसाला किंवा गोडा मसाला, 1/2 चमचा गरम मसाला आणि सर्वात शेवटी 1 चमचा धना पावडर। हळद मी वापरलेली नाही आहे, कारण सूप बनवतानाच आपण हळद वापरलेली आहे, कारण सूपचं पाणी आपण या भाजीत वापरणार आहोत। आता पुन्हा एकदा हे मसाले छान असे व्यवस्थित परतवून घेऊयात। मसाले व्यवस्थित परतले जावेत याकरिता यामध्ये टाकूयात 1/2 कप पाणी आणि पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत हे मसाले छान असे परतवून घ्यायचे आहेत। यामुळे मसाल्यांचा संपूर्ण कच्चेपणा निघून जातो आणि भाजीला टेस्ट अगदी छान येते। आपले मसाले व्यवस्थित परतवून झाले आहे। आता यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा आणि त्यासोबतचा सूप संपूर्ण टाकूयात। लक्षात ठेवा, या शेंगांचा सूप आपल्याला या भाजीमध्ये वापरायचाच आहे, यामुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येते। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता याच वेळेला तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी म्हणजेच रश्श्याची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे हे तुम्ही ठरवून घ्या आणि त्यानुसार यामध्ये पाणी वापरा, कारण शेंगा तर आपल्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत, फक्त आपल्याला या रश्श्याला 1 ते 2 उकळी काढून घ्यायची आहे। त्यामुळे पाणी थोडंसं बेताने किंवा अंदाजानेच वापरा। तर बघा, या स्वरूपाची मी या भाजीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे। ही भाजी मी भाकरीसोबत खाणार आहे, त्यामुळे रस्सा थोडासा जास्तच ठेवला आहे। आता सर्वात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि नंतर याला एखादी उकळी काढून घेऊयात। मीठ टाकताना मात्र थोडंसं लक्षात ठेवा, कारण आपण शेंगा शिजताना देखील मीठ वापरलं होतं। तर बघा, काही वेळानंतर भाजीला छान अशी उकळी आली आहे। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात, कोथिंबीरीमुळे भाजीला टेस्ट आणखी जास्त छान येते। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तयार आहे आपली चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी। तरी तर अगदी मस्त आली आहे, कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट आहे। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल
तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात तुमच्याच आवडत्या एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, आणि यानंतर कोणती रेसिपी बघायला आवडेल हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा. बाय बाय.